हे पोरग एकदा संपलं पाहिजे, माहिती आहे त्याचा गेम तरी करावा लागत, नसता याला बदनाम तरी करावा लागत, नसता याला भूषणात मरू द्यावा लागत म्हणून 16 दिवस उघडा, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली, किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल हे तेवढे परमेश सोडलं, हे तेवढं परमेशला वाटतं, हे तेवढं परमेशला वाटतं. जरांगेना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय सत्ताधाऱ्याकडून. एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय, हे बंगवी या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? महाराष्ट्रातील एकूण जरांगेच्या आंदोलनानंतर दोन समाजामधला विभाजन करण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलंय, हे काही लपून राहिलेलं नाही. एकानी मराठ्यांना हाताळायचं आणि एकानी ओबीसीना हाताळायचं असं भांडण लावून दोघांची शेवटचा तो पाहिला 10% जी आर काय सांगितलं गेलं, आम्ही ओबीसीच्या हक्काचं काढलं नाही पण आम्ही मराठ्याला दिल्याशिवाय सोडलं नाही, म्हणजे दोन्ही आमच्या खाली या आणि आम्हाला मतदान करा, हा जो डाव होता ना त्या डावात ते अपयशी ठरले, यशस्वी झाले नाही. ते जे प्रयत्न केलेत हे त्याचं फलित आहे. तुम्ही किती काळ लोकांना बनवणार आहात? आणि राहिला आहे आता ते जर देवेंद्रवर फडणवीसावर आरोप करत असतील तर ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी, आम्ही काही त्यांच्या जवळ त्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही आहोत, पण असं काही होत असेल तर याची चौकशी मात्र झाली पाहिजे. हा गंभीर विषय आहे, एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय, हे बंगवी या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? न्याय कोणाकडे मागावं? आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं म्हणजे पदरी निराशा आली त्यामधून त्यांनाच आता जरांगेना जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीनं करणं आणि न्याय मागण्याची जी मिळण्याची जी अपेक्षा असते तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय सत्ताधाऱ्याकडून, हे आता स्पष्ट झालेलं आहे.